विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय परिसर अभ्यास पर्यावरणाचे संतुलन इयत्ता 5वी अभ्यासणार आहोत. करून पहा तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर परिसरातील नदी, तलाव, ओढा अशा एखाद्या ठिकाणी जा. तेथे दिसणाऱ्या सजीवांची यादी करा. तेथील ज्या सजीवांची नावे तुम्हाला माहीत नसतील त्यांची चित्रे काढून किंवा त्यांचे आकार, रंग, आवाज, निवारे याविषयीची निरीक्षणे वहीत नोंदवा. प्राणी आणि वनस्पती एकूण किती प्रकार दिसले ते मोजा. आता तुमच्या घराभोवती शाळेच्या बागेत किंवा जवळच्या शेतात जाऊन हीच कृती पुन्हा करा. म्हणजे सर्व सजीवांची नावे लिहा, त्यांचे निवारे लिहा, त्यांचा आकार, रंग, आवाज याविषयीची सर्व निरीक्षणे म्हणजेच माहिती तुमच्या वहीमध्ये नोंदवा. सांगा पाहू, जे सजीव प्रत्यक्षात दिसले नाहीत पण ते तिथे होते किंवा येऊन गेले अशा प्रकारच्या त्यांच्या काही खुणांचे निरीक्षण तुम्ही केले का? उदाहरणार्थ अर्धवट खाल्लेली फळे, शेंगा, गळलेली पिसे, पाऊल खुणा, शेण, लेंड्या, घरटी, कोश, अंडी, मधाचे पोळे इत्यादी गोष्टी. तसेच सूक्ष्म जीवांचे निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का? तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले? तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का? पाण्याच्या ठिकाणी, शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की तेच होते? एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैव विविधता असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक हे सर्व दिसतात. आणि ही जी विविधता आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे सजीव आपणाला दिसतात तीच या भागाची जैव विविधता आहे असं म्हटलं जातं. सांगा पाहू, तुम्ही सजीवांचे निरीक्षण केले त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली? एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते. दिन रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेतात. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विविध साधने वापरतात. अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. असे सर्व प्रयत्न दीर्घकाळापर्यंत केले जातात तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते. पर्यावरण, परिसर हा शब्द तुम्हाला माहीत आहे. शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो. खालील चौकटीमध्ये दाखवलेली सजीव व निर्जीव घटकांची चित्रे पहा आणि पर्यावरणातील या विविध घटकांच्या परस्पर संबंधांची चर्चा करा. चित्रामध्ये वेगवेगळे सजीव तसेच काही निर्जीव गोष्टीही दाखवलेल्या आहेत. उदाहरणार्थ नागतोडा, अजगर, उंदीर, बैल, हत्ती, सरडा, दगड, गुहा, पाऊस, तळे, वाघ, मासा, बदक, त्याचबरोबर इतरही गोष्टी या चित्रांमध्ये आहेत आणि त्या सर्व एकमेकांवरती अवलंबून असतात. म्हणजेच सूर्यप्रकाश असेल, पाणी असेल किंवा गवत असेल या सर्व गोष्टींवरतीच अवलंबून प्राणी आणि पक्षी असतात. अन्न साखळी, खालील चित्रे पहा. नागतोडा गवत व पाने खातो, नागतोड्याला पक्षी खातो. सांगा पाहू, पक्षाला कोण खात असेल? वनस्पतींचे अन्न कोणते हे सर्व आपल्याला माहीत आहे किंवा माहीत नसेल तर आपण ते शोधून काढलं पाहिजे. पक्षाला मांसाहारी प्राणी खातात आणि वनस्पतींचे अन्न म्हणजे जमिनीतील क्षार, पाणी आणि इतर वनस्पतींना उपयोग असणारे घटक
खालील चित्र पहा. साखळीत अनेक कड्या आहेत, यातील कड्या सुट्या झाल्या तर त्यांना साखळी म्हणता येईल का? साखळीतील प्रत्येक कडी एक संपूर्ण वस्तू असली तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली आहे. एखादी कडी निसटली तर साखळी खंडित होते. सुरुवातीच्या चित्रांमध्ये वनस्पती, नागतोरा आणि पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठराविक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत, म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणतात. यातील प्रत्येक घटक एका अन्न साखळीची एक कडी आहे. सांगा पाहू. चित्रे पहा. हरणाचे अन्न कोणते? हरणाचे अन्न वनस्पतींचा पाला हे असते. वाघाचे अन्न कोणते? वाघ प्राण्यांना मारून खातो, म्हणजेच हरिणसुद्धा त्याचे अन्नच आहे. खालील चित्रात एक अन्न साखळी दाखवली आहे, त्यातील एक कडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिल्या व तिसऱ्या कडीत कोणते चित्रे आहेत ते पहा. त्यांचा परस्पर संबंध ओळखा व साखळी पूर्ण करा. पहिलं चित्र आहे पानावरची अळी आणि तिसरे चित्र आहे घोगराचे. पान अळी खाते. अळीला सरडा किंवा बेडूक त्याच्यासारखे इतर प्राणी खातात आणि त्यांना घुबड खाते. अशी ही अन्न साखळी आहे. निसर्गात अनेक अन्न साखळ्या असतात. त्यातील एखादी कडी निसर्गातून नाहीशी झाली तर ती अन्न साखळी टिकेल का? तर नाही टिकणार. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे पाने किंवा वनस्पती यांना ससा खातो. सशासारख्या प्राण्यांना अजगर किंवा मोठे साप असतात ते खातात. आणि या पद्धतीचे हे अन्न साखळी आहे. हे अशीच अन्न साखळी टिकली पाहिजे. त्यातील एखादा घटक जर नाहीसा झाला तर पुढील सर्व जे घटक आहेत त्याच्यावरती अवलंबून असणारे ते सुद्धा नष्ट होतील. अन्न जाळे. खालील चित्रामध्ये निसर्गातील काही अन्न साखळ्या दाखवल्या आहेत, त्या समजून घ्या. सांगा पाहू. उंदीर आणि अळी हे कोणत्या अन्न साखळ्यांचे घटक आहेत ते शोधा. एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात अन्न जाळे दिसते. एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असतो, म्हणजेच अळी असेल तर त्याला खाणारे प्राणी वेगवेगळे असतात आणि ते वेगवेगळे प्राणी त्यांना खाणारे पुढचे जे वेगळे प्राणी आहेत त्यांच्यामुळे वेगवेगळ्या अन्न साखळ्यांमध्ये अळी हा एक घटक दिसू शकतो. त्याच पद्धतीने उंदीर हा घटकसुद्धा इतर प्राण्यांचे खाद्य असल्यामुळे वेगवेगळ्या अन्न साखळ्यांमध्ये दिसतो. त्याच्यामुळे यांच्यापासून तयार झालेल्या ज्या अन्न साखळ्या आहेत त्यांचे एक प्रकारचे जाळेच तयार होते आणि तेच आपणाला पुढील चित्रामध्ये पाहायचे आहे. या ठिकाणी विविध अन्न साखळ्या मिळून तयार झालेले अन्न जाळे दाखवलेले आहे. इथे आपण उंदराचं उदाहरण घेतलं तर उंदीर हा नागतोड्यांना तसेच वनस्पतींचा पाला असेल, धान्य असेल ते खातो. आणि या उंदराला खाणारे इतर अनेक घटक आहेत, उदाहरणार्थ साप असेल, पक्षी आहेत. आणि त्या अन्न साखळीमध्ये सापापासून तयार होणारी अन्न साखळी वेगळी आहे, पक्ष्यांपासून तयार होणारी अन्न साखळी वेगळी आहे. तसेच वनस्पतींना खाणारे वेगवेगळे प्राणी आणि त्यांच्यापुढं त्या प्राण्यांना खाणारे वेगवेगळे प्राणी, अशा पद्धतीने वनस्पतीपासून सुरू होणाऱ्या सुद्धा अन्न साखळ्या भरपूर असतात. जसे की उंदरापासून तयार होणाऱ्या आहेत, आळीपासून तयार होणाऱ्या आहेत. आणि ह्या सर्वांचं मिळून एक अन्न जाळेच तयार होते. जाळ्यासारखी दिसणारी आपल्याला या ठिकाणी सर्व अन्न साखळ्या दिसत आहेत, म्हणून याला अन्न जाळे असं म्हटलेलं आहे. अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातून मिळते. पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पतीच असते. पर्यावरणाचे संतुलन. आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या असतात. पर्यावरणातील अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. पालापाचोळा, प्राण्यांचे मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. त्यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होते आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीमध्ये जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात.
त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हेही एक नैसर्गिक चक्र आहे. पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात. सजीव सजीव व सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. त्यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळ्या अबाधित राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. हे नेहमी लक्षात ठेवा. सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचे आहे. आपण काय शिकलो? पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळे प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. पर्यावरणातील जलचक्र वातावरणातील विविध वायुचक्रे अन्न साखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहते. यांच्यामध्ये हजारो वर्षांपासून संतुलन कायम राहिलेले आहे. अशा पद्धतीने आज आपण पर्यावरणाचे संतुलन कशा पद्धतीने राहते, त्याचबरोबर विविध प्रकारच्या अन्न साखळ्या कशावरती अवलंबून असतात या सर्व बाबी अभ्यासल्या. धन्यवाद.